1992 आणि 1990 साली कारसेवा झाली होती. आज राम मंदिर अस्तित्वात येतं आहे. 22 तारखेला प्राणप्रतिष्ठा होते आहे. अशा वेळेस विना भाटिया यांच्यासारख्या अनेक दिग्गजांचा जे कारसेवेमध्ये सहभागी झाले होते त्यांचा सन्मान नुकताच करण्यात आला. आमदार श्री संजय केळकर, दाजी पणशीकर तसंच आमदार निरंजन डावखरे, मकरंद मुळे, ॲडव्होकेट सुभाष काळे, कारसेवक सन्मान समितीचे श्री संजीव ब्रह्मे, भारत अनखिंडी यावेळेस व्यासपीठावर उपस्थित होते. 1990 आणि 92 सालामध्ये विना भाटिया यांनी देखील कारसेवेमध्ये सहभाग घेतला होता. 136 कारसेवकांचा आज सत्कार झाला, त्यामध्ये विना भाटिया यांचा देखील सन्मान करण्यात आला. आपण कारसेवेमध्ये सहभागी झालो, आज राम मंदिर पूर्ण होत आहे याचा आपल्याला सार्थ अभिमान असल्याचं देखील यावेळेस विना भाटिया यांनी सांगितलं. ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या माजी सभापती विना भाटिया यांच्या वतीने राम मंदिर लोकार्पण सोहळा आणि राम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा तमाम नागरिकांना राम मंदिर लोकार्पण सोहळा आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विना भाटिया यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा.